मुंबई येथील आझाद मैदानावर सुद्धा एस टी महामंडळाचा विलनीकरणाला घेऊन संप सुरू आहे आज वर्धा आगरातील एकत्र येत अर्धनग्न आंदोलन पुकारले यावेळी घोषणाबाजी आणि भजन गात या आंदोलनाची सुरुवात झाली आज आमचे जे एकशे पाच कर्मचारी मरण पावलेले आहे त्याच्यानंतर न का यांनी राज्य सरकाराला नका कुठल्या गोष्टीचा भान नाही आहे आज आम्ही नका आझाद मैदानावर जे कार्यक्रम चालू आहे की अर्ध अंग म्हणून त्याच्यानंतर आम्ही पुढं नका तुम्हाला सांगतो याची अगर परिभाषा अगर विचार केला कर्मचारी आज मला एकवीस वर्ष झालेले आहे एकवीस वर्षानंतर अगर माझी अगर मन मानसिकता संपली तर मी काय एस टीचं का, का भवित करीन याचा काही भरोसा नाही आहे अंतर ना करून आज तर नाही का या कर्मचाऱ्याला नका आज तर फिरून राहिले ते बिचारे त्यांच्या घरपर्यंत कुठला अधिकारी गेला का कोणता मंत्री गेला का आ ते बिचारे एकशे पाच लोक मरण पावले त्यांच्यासाठी काहीतरी केलं का हे नाही का माझं ना का हे म्हणणं आहे आम्हाला आझाद सुद्धा आमचं विलिनीकरणाकरिता अर्धनग्न उपोषण चालू आहे कार्यक्रम राबविला आहे तरी सरकारला आज जाग येत नाही आहे त्याबद्दल त्यांना काय नेमकं करायचं आहे काय नाही हे त्यांचे काही कळत त्या नाही आम्हाला जनतेचा दिशाभूल करून जनतेसमोर कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे बदनाम केलेला आहे एक्केचाळीस पर्सेंट दिले डी ए दिलं ए दिलं आम्ही पगारवाढ एक्केचाळीस पर्सेंट केलं पण त्यांनी कधीही असं फसवणूक पगारवाढ केली हे सिद्ध झालेलं आहे त्यानुसार कोर्टाची तारीख अकरा दिलेली आहे मला एक समजत नाही आजपर्यंत तुम्ही काहीही बोलले नाही अकरा तारखेच्या आधीच तुम्ही आता का म्हणून जॉईन करत आहे का म्हणून घाई करत आहे की जॉईन व्हा अन्यथा तुम्हाला कामावर घेतला जाणार नाही अल्टिमेटम असे भरपूर दिलेलं आहे साहेब तुम्ही आम्हाला आज अल्टिमेटमला भीती नाही आहे कारण परंतु तुम्ही जे आम्हाला वरच्यावर आश्वासन देताय हे चुकीचं आहे सदाभाऊ खोतसुद्धा आज आमच्या आणि पडळकर साहेबसुद्धा का साहे। आमच्या कार्यक्रमात उपस्थित झालेलं आहे कारण की त्यांना साहेबांनी माननीय परिवहन साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही काहीतरी कर्मचाऱ्याचं चांगलं करू व असं काहीही झालेलं नाही आहे आझाद मैदानावर जे चालू राहील ते आता वर्धा डेपोतसुद्धा चालू राहील असं मी जाहीर करते आणि जे काही म्हणजे तुम्ही वारंवार सांगतात की आम्ही हे देतो ते देतो ह्या अशा चुकीच्या अफवा करून जनतेसमोर आमची फार मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे यामुळं मी एवढंच सांगितो इच्छितो कर्मचाऱ्यांना म्हणजे प्रवाशांना जनतेला की हे फक्त आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं कोणीही यांच्या भूलतापायला बळी पळू नका यांच्यावर विश्वास ठेवणारे काहीच राहिलेलं नाही आहे या कर्मचाऱ्यांची यांनी खूप दिशाभूल केलेली आहे आणि आमचे कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर थांब आहे आमचे कर्मचारी फक्त पाच पर्सेंट कामगिरीवर गेलेले आहे लोकांना ट्यूजवर टी व्हीवर खोट्या न्यूज काही काही लोक टाकत आहे की बा कर्मचारी पूर्णपणे कामगिरीवर हजर हे दिशाभूल करून कर्मचाऱ्यांची मानसिकता आणखी हे होत आहे आणि दुखवटाचा आज आमचा एकशे चौतीसवा दिवस, दिवस। आजचा आम्ही आजपासून इथे रोज राबविणार आहे अर्धनग्न उपोषण कार्यक्रमाचं पूर्ण जेव्हापर्यंत आम्ही आझाद मैदानचे लोक उठत नाही आज आमच्या एकशे तीन बळी झालेल्या आहेत तरी सरकारला जाग येत नाही काय करावं हे कळत नाही आहे कर्मचाऱ्यांना आणखी किती त्रास देईल किती दुःख देईल याचं आम्हालाही समजत नाही आहे धन्यवाद